आपण शिकणार आहोत 12वी सायन्स मधील सेकंड टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स समजून घेण्याअगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं पाहिजे. इन फिजिक्स देअर आर टू ब्रांचेस. या फिजिक्सच्या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत, एक हायड्रोस्टॅटिक्स आणि दुसरी आहे हायड्रोडायनॅमिक्स. एक हायड्रोस्टॅटिक्स अँड सेकंड आहे हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक्स ओके. ह्या दोन शाखांमध्ये नाव आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, पहिल्यांदा आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. समजा फ्लुइड सबस्टन्स असेल तुमच्याकडे आणि तो रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर त्याचा अभ्यास आपण हायड्रोस्टॅटिक्स या शाखेमध्ये करतो. ओके, तर हायड्रोडायनॅमिक्समध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? तर स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. जर तेच फ्लुइड मोशनमध्ये असेल तर त्याचा अभ्यास आपण कुठल्या शाखेमध्ये करतो? हायड्रोडायनॅमिक्समध्ये करतो. समजा एखादं फ्लुइड आहे आणि ते एखाद्या बीकरमध्ये तुम्ही भरून ठेवलेलं आहे, समजा या बीकरमध्ये आहे, तर तुम्ही ते भांड्यामध्ये भरल्यानंतर ते रेस्ट पोझिशनमध्ये आहे आणि त्याचा जर तुम्ही स्टडी करत असाल तर तो हायड्रोस्टॅटिक्समध्ये येतो. आणि समजा तेच फ्लुइड आहे आणि एखाद्या पाईपमधून ते काय होतं आहे, वाहतं आहे, ओके, पुढं सरकत आहे, फ्लो मोशनमध्ये आहे ते, तर त्याचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी ते कोणत्या शाखेमध्ये येतं? हायड्रोडायनॅमिक्समध्ये येतं. मग फ्लुइड म्हणजे नेमकं काय तर ते आपण आता काय करूया, समजून घेऊया की व्हॉट इज मीन बाय फ्लुइड. ओके, चला आपण काय समजून घेऊया की फ्लुइड म्हणजे नेमकं काय. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? फ्लुइड्स मीन्स व्हॉट? सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. असे सबस्टन्स जो काय होतो, फ्लो होतो, म्हणजे काय तो वाहतो आहे, अशा पदार्थांना काय म्हटलं जातं? फ्लुइड असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल गॅस किंवा लिक्विड घ्या, लिक्विड काय होतं? फ्लो होतं. तर असे जे पदार्थ आहेत त्यांना काय म्हणायचं? फ्लुइड असं म्हणायचं. आपण या टॉपिकमध्ये काय करणार आहोत तर लिक्विडचा स्टडी करणार आहोत. लिक्विड आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड, आता हे जे सबस्टन्स आहे आपण काय सांगतो आहे की दिस फ्लुइड इज इन मोशन. तर तुम्ही असं कन्सिडर करायचं आहे किंवा असं अज्युम करायचं आहे की हे जे फ्लुइड आहे ते कसलं आहे? आयडियल आहे. मग आयडियल फ्लुइड म्हणजे नेमकं काय तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर ते आपण काय करूयात, पाहूयात की आयडियल फ्लुइड म्हणजे काय किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. ओके, तर आपण काय पाहणार आहोत? प्रॉपर्टीज ऑफ ए आयडियल फ्लुइड. व्हॉट इज, आता हे पहिली प्रॉपर्टी बघूया की काय आहे पहिली प्रॉपर्टी. इट इज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. म्हणजे नेमकं काय? इनकॉम्प्रेस, ठीक आहे, म्हणजे काय होत नाही तर हे फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही. समजा तुम्ही एक बीकर घेतलं आणि या बीकरमध्ये तुम्ही काय करताय की या ठिकाणापर्यंत काय केलं, तुम्ही फ्लुइड भरलं आहे, ओके, आणि तुम्ही इथून वरून काय करताय, त्याला प्रेशर देताय, पण हे कॉम्प्रेस होत नाही, दाबलं जात नाही. याचा अर्थ काय की याच्यामध्ये जे फ्लुइड आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. ओके, डेन्सिटी आपण कशाने डिनोट करतो? तर रो ने डिनोट करतो. आणि ती कशी आहे? तर कॉन्स्टंट आहे. आणि असं जे फ्लुइड आहे तर आयडियल फ्लुइड काय होत नाही? कॉम्प्रेस होत नाही. इट इज इनकॉम्प्रेसिबल. तुम्ही कितीही वरून प्रेशर दिलं तर हे काय होत नाही? कॉम्प्रेस होत नाही. ओके, याची डेन्सिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. सेकंड प्रॉपर्टी आहे, इट इज नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस म्हणजे काय की त्याचं इंटरनल फ्रिक्शन घडत नाही. ओके, इट्स फ्लो इज स्टेडी. स्टेडी म्हणजे नेमका काय? तर एकसारखा. याचा अर्थ काय की ऑब्जेक्ट ज्यावेळी मूव होणार आहे, म्हणजे तो जो फ्लुइड आहे ते सबस्टन्स ज्यावेळी मोशनमध्ये असेल त्यावेळी एव्हरी पॉईंटला, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे समजा या पाईपमधून ते फ्लुइड मूव होते तर हे मूव होत असताना प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी ती कशी असणार आहे? सेमच असणार आहे. चौथी प्रॉपर्टी काय आहे? इट्स अ फ्लो इज इरोटेशनल. याचा अर्थ काय की हा जो फ्लो असेल, म्हणजे जे फ्लुइड मूव होणार आहे ते स्मूथली मूव होणार आहे. ओके, दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ ए आयडियल फ्लुइड. ठीक आहे.
नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ ए फ्लूड. फ्लूडच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहोत. पहिली प्रॉपर्टी काय आहे, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आपण आधीच सांगितलं आहे की फ्लूड म्हणजे काय, की असे पदार्थ जे फ्लो होतात, तीच त्याची पहिली प्रॉपर्टी आहे. दे हॅव ॲबिलिटी टू ए फ्लो म्हणजे ते पदार्थांच्याकडे काय ॲबिलिटी आहे की फ्लो होण्याची, म्हणजेच ते वाहतात. सेकंड प्रॉपर्टी काय आहे, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाहीत. आता डिफॉर्मेशन म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थावर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप अँड साईज काय होतो, बदलतो, तर त्याला आपण काय म्हणतो, डिफॉर्मेशन असं म्हणतो. मग पुढं काय दिलं आहे त्यांनी, ते डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, म्हणजे हेच फ्लूड काय करतं, तर डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. आणि याच्या अपोज न करण्यामुळं काय होतं, दे गेट परमनंटली डिफॉर्मेशन. त्या ज्यावेळी त्याच्यावरती फोर्स अप्लाय होईल, त्या फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा शेप अँड साईज जो बदललेला असेल तो तसाच राहणार आहे. ओके, तो काय होणार नाही, परत रिगेन्सिडचं ओरिजिनल डायमेन्शन्समध्ये येणार नाही. ओके, म्हणजे ते काय होणार आहे, परमनंटली काय होणार आहे, जो शेप त्याच्यावर फोर्स लावल्यामुळं बदलला आहे तो तसाच राहणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा की हा खोडरबर आहे, आता याच्यावरती मी काय केलं, फोर्स अप्लाय केला. ओके, तर ह्याचा शेप अँड साईज बदलतो आहे का, तर नाही. म्हणजे मी फोर्स अप्लाय करते आहे पण हा काय होत नाही आहे, डिफॉर्म होत नाही. याचा अर्थ याचा शेप अँड साईज काय होत नाही, बदलत नाही. तर फ्लूड पण काय करतं, तर जे डिफॉर्मेशन होतं आहे त्याला अपोज करत नाही. ओके, अपोज न करण्यामुळं काय होतं की फोर्स आता ह्या बॉडीवर ज्यावेळी मी फोर्स अप्लाय करते तर ही बॉडी त्याला अपोज करते, त्यामुळे याचा शेप अँड साईज काय होत नाही, बदलत नाही आहे. पण फ्लूड काय करतं, तर जे डिफॉर्मेशन होतं आहे म्हणजे जे फोर्स अप्लाय होतो आहे त्याला अपोजच करत नाही, त्यामुळे त्याचा जो शेप अँड साईज बदलणार आहे तो परमनंटली तसाच राहणार आहे. ओके, म्हणजे परमनंटली ते काय होणार आहे, डिफॉर्म होणार आहे, त्याचा शेप अँड साईज काय होणार आहे, बदलणार आहे. थर्ड प्रॉपर्टी, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. साहजिक आहे की तुम्ही ज्या शेपच्या कंटेनरमध्ये, म्हणजे ज्या शेपच्या व्हेसलमध्ये किंवा ज्या शेपच्या भांड्यामध्ये तुम्ही ते फ्लूड ओतणार आहे, ते त्याचा आकार काय करेल, धारण करेल. समजा तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड ओतलं तर ते त्या कंटेनरचा शेप धारण करेल. समजा तुम्ही या टाईपच्या भांड्यामध्ये त्याला ओतलं तर तो याचा शेप धारण करणार आहे. म्हणजे ज्या टाईपचं कंटेनर आहे त्याचा तो शेप काय करेल, धारण करेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, फ्लूड्स ॲट रेस्ट. ओके, तर आपण काय सांगितलं की फ्लूड्स ॲट रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर हायड्रोस्टॅटिक्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण, हायड्रोस्टॅटिक्स. तर आपण याचा काय करणार आहोत, आता स्टडी करणार आहोत हायड्रोस्टॅटिक्स. त्यातला फर्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत प्रेशर. ओके, व्हॉट इज मीन बाय प्रेशर, व्हॉट इज मीन बाय ए प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, तर फोर्स पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड ए प्रेशर. आता हे समजून घेऊया की फोर्स पर युनिट एरिया त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर. तर ते फ्लूडच्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. प्रेशर कशाने डिनोट केलं जातं, इट कॅन बी डिनोटेड ॲज ए पी, फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड ए प्रेशर. असं कन्सिडर करा की हा एक क्युबिकल कंटेनर आहे. ओके, हा क्युबिकल कंटेनर आहे आणि या क्युबिकल कंटेनरमध्ये काय केलेलं आहे, तर लिक्विड भरलेलं आहे. आता हे लिक्विड याच्यामध्ये काय आहे, भरलेलं आहे पूर्णपणे. आता ह्याच्या आतमध्ये जे लिक्विड आहे ते ह्या क्यूबच्या सगळ्या दिशांना काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा ही व्हर्टिकल बाजू आहे, ही काय आहे त्याची, ही व्हर्टिकल बाजू आहे, या साईडची आणि या साईडची ही काय व्हर्टिकल बाजू आहे. तर ह्या व्हर्टिकल बाजूंवरती काय करणार आहे, ते फोर्स अप्लाय करेल. फॉर एक्झाम्पल आपण व्हर्टिकल बाजू दाखवूयात, तर ही व्हर्टिकल बाजू आहे, तर ह्या व्हर्टिकल बाजूवरती ह्यातलं जे लिक्विड आहे ते इकडे काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे, ते फोर्स इकडून अप्लाय करणार आहे. नाव पर युनिट एरिया, ह्या एरियाच्या प्रमाणात. सिमिलरली हे जे लिक्विड आहे, हा जो डाउनवर्ड भाग आहे म्हणजे हॉरिझॉन्टल साईड, वरती आणि खालच्या साईडला, हा जो आहे याच्यावरती पण काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. फॉर समजा की हा तो प्लेन भाग आहे आणि याच्यावरती काय होतं आहे, प्लेन भाग असल्यामुळे दोन्हीकडनं सिमिलरली फोर्स. ॲक्च्युली आता लिक्विड आतल्या साईडनं आहे त्यामुळे एका साईडनंच फोर्स काय करणार आहे, अप्लाय करणार आहे या एरियावरती. ओके, वॉल ऑफ द कंटेनर. तर फोर्स
पर युनिट एरिया, त्याला आपण काय म्हणतो प्रेशर, तेवढं प्रेशर त्या ठिकाणी काय होत असेल एक्झर्ट होत असेल, या ठिकाणी काय होत असेल एक्झर्ट होत असेल, एवढा एरिया असणार आहे त्याचा. तर प्रेशर म्हणजे काय, तर फोर्स पर युनिट एरिया. आता आपण काय करूया, याचं SI युनिट फाइंड आउट करूया की याचं SI युनिट काय येईल. तर फोर्स आहे, फोर्स कशामध्ये मेजर करतात, तर न्यूटनमध्ये. आणि एरिया कशामध्ये मेजर केला जातो, एरिया मेजर्ड इन ए मीटर स्क्वेअर. तर प्रेशरचं युनिट काय मिळालं बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्ही त्याला असंही लिहू शकता, न्यूटन मीटर रेस टू मायनस टू. हाय एम रेस टू टू वरती जर तुम्ही शिफ्ट केला तर ही जी पॉवर प्लस टू आहे ती वर गेल्यावर काय होणार आहे, मायनस टू होणार आहे. म्हणजे याचं युनिट काय मिळालं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर रेस टू मायनस टू. याला आणखीन एक युनिट आहे, वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, वन पास्कल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वन पास्कल, किंवा तुम्ही त्याला वन पा असंही म्हणू शकता. ठीक आहे, याला आणखीन एक नाव आहे की जस ज्या पद्धतीनं प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं त्याच पद्धतीनं ते बार आणि टॉर या दोन युनिटमध्ये पण काय केलं जातं, मेजर केलं जातं. आता एक बार म्हणजे किती न्यूटन पर मीटर स्क्वेअर, तर एक बार म्हणजे 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल. ओके, नेक्स्ट, ही जी प्रेशर क्वांटिटी आहे, ही प्रेशर कसली क्वांटिटी आहे, तर इट इज ए स्केलर क्वांटिटी. ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. आपण स्केलर स्केलर म्हणजे काय हे 11वीमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहे. ज्या फिजिकल क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त कशाची मॅग्निट्यूडची गरज असते, डायरेक्शनची गरज नसते, त्यांना आपण काय म्हणतो, स्केलर. तर प्रेशर ही कसली क्वांटिटी आहे, प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके, नाव आता आपण काय करूया, तर याचे डायमेन्शन्स सॉल्व करूया की प्रेशरचे डायमेन्शन्स कसे येतात. तर प्रेशरचं युनिट काय आहे बघा बरं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता एक न्यूटन म्हणजे किती, तर एक न्यूटन म्हणजे 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर डिव्हायडेड बाय किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे एक न्यूटन. ओके, आणि हा मीटर स्क्वेअर आपण आहे असा लिहिला. ठीक आहे, आता आपण थोड्यासाठी काय करूया, हा सेकंड रेस सेकंड जो खा जो आहे छेदाला, तो छेदाच्या छेदाला शिफ्ट करूया. म्हणजे कसं होईल, किलोग्रॅम इंटू मीटर अपॉन सेकंड रेस टू टू, हा फक्त छेदाला शिफ्ट केला, आणि हा एम रेस टू टू, हा एम आणि हा एम काय झाला, कॅन्सल झाला. किलोग्रॅम डिव्हायडेड बाय सेकंड रेस टू टू, आणि इथला एक एम काय झाला, शिल्लक राहिला. आता किलोग्रॅम म्हणजे मास आहे. ओके, तर एम रेस टू वन, खाली टाईम आहे सेकंड, टाईम रेस टू टू येणार आहे, पण ते डिनॉमिनेटरला प्लस टू आहे, न्यूमरेटरला गेल्यावर काय होईल, मायनस टू होईल. आणि हा मीटर आहे. ओके, तर लेंथ आहे, तर एल रेस टू किती होणार आहे, वन, पण डिनॉमिनेटर असल्यामुळे प्लस वन, वरती शिफ्ट झालं की मायनस वन. ठीक आहे, म्हणजे ही क्वांटिटी काय होईल बघा बरं, थोडंसं रिअरेंज करून व्यवस्थित लिहूया, एल रेस टू मायनस वन, एम रेस टू वन, टी रेस टू मायनस टू. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ए प्रेशर. तुम्हाला व्यवस्थित प्रेशर म्हणजे काय समजलं असेल, त्याचं युनिट, डायमेन्शन्स, ओके, व्यवस्थित समजले असतील.